निवडणुका लढवतोय, जोरात लढवतोय, जोशात लढवतोय. मी परवा दिवशी मी माझ्या सभेमध्ये जे मी बोललो तुम्हाला ते काही सहज मी तुम्हाला नुसतंच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्यात उत्साह यावा, स्फूर्ती यावी याच्यासाठी नाही बोललो. मला माहिती आहे की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. कसं आहे, मी त्या दिवशी माझ्या मला असं वाटतं माझ्या भाषणामध्ये मी माझी भूमिका मांडली आहे. उद्या तुम्ही कुठचेही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्ही उत्तर देत बसायची असं होऊ शकत नाही ना, कळलं का? सतत तुम्हाला काहीतरी वाईट पाहिजेत म्हणून तुम्ही काहीतरी प्रश्न उभे करायचे आणि आम्ही उत्तर देत बसायची असं होणार नाही. माझी भूमिका त्या दिवशी माझ्या सभेमध्ये मी मांडलेली आहे. मी त्या दिवशी माझी भूमिका मांडली ना. जाहीरनामा आल्यानंतर तुम्हाला मिळेलच ना, कळेलच ना. जाहीरनामा यायची तारीख पण विचारते आणि त्याच्यामध्ये काय असेल हे पण आता विचारते, असं कसं होईल? असं ना, असं नाही सांगतायत. असं कसं सांगू तुम्हाला मी, काय प्रश्न विचारता रे तुम्ही? सर, निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं टोल माफी केली लहान गाड्यांसाठी, कसं पाहते? तुमची जुनी मागणी होती पक्षाची आणि आमची जुनी मागणी नाही, आमचीच मागणी होती, कळलं का? याच्यासाठी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी सातत्याने या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न केले जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हापासून, पूर्वीपासून. हा मुळात मुद्दाच अख्ख्या सगळ्या लोकांना आपली फसवणूक होते हा मुद्दाच आम्ही लोकांसमोर मांडला आणि आज हे पाचही काय जे एंट्री पॉईंट्स आहेत हे सगळे बंद झालेले आहेत. त्याबद्दल मी सरकारचंही मी अभिनंदन करीन, आभार मानीन त्यांचे. उशिरा का होईना परंतु त्यांना या गोष्टी समजल्यात. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे की निवडणुकीच्या लाईट बंद कर रे तुझा. तुम्ही किती वेळा येणार आहे माझ्यासमोर? काय सांगा तुम्ही? निवडणुकीच्या तोंडावरती आज टोलनाके हे बंद करायचे आणि परत निवडणुका झाल्यानंतर परत सुरू करायचे असं होऊन चालणार नाही आणि होऊ देणार पण नाही. की निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मतं पाहिजेत म्हणून तुम्ही टोल बंद करायचे आणि निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर परत सुरू करायचे असं होणार नाही, असं होऊ देणार नाही. अशा अनेक गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत ना, की ही गोष्ट आत्ता नकोय नंतर परत सुरू केली आहे, कळलं का? अनेकांनी ह्याच्यावरती शब्द दिले की अरे आम्ही आता टोल नाके बंद करतोय, मग नंतर सांगितलं की नाही त्यांचे पैसे अजून पूर्ण झालेले नाहीत, मग आम्हाला ते परत सुरू करायला लागतील, असे प्रकार झाले. मला असं वाटतं की या बाबतीत आता जर सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचं लोकांनाही समाधान आहे या सगळ्या गोष्टींचं, कारण शेवटी किती पैसे येत आहेत आणि कुठे जात आहेत हे कळायला काही मार्गच नाही आहे. कारण हा सगळा जो काही व्यवहार आहे जो आजपर्यंत जो इतकी वर्ष चालू होता तो सगळा कॅशवर होता. किती गाड्या गेल्या, किती पैसे जमा झाले, कोणाला किती मिळाले, कोणाच्या खिशात किती गेले आणि ह्याच्यावरती सगळेच राजकीय पक्ष गप्प बसलेले होते, कळलं का? आता श्रेय घेण्यासाठी अनेक जण येतील पुढे मागे, परंतु त्यांचा कधीच काही संबंध आला नाही आणि जगाला माहिती आहे की हे आंदोलन कोणी केलं आणि आजपर्यंत त्या गोष्टीमध्ये सातत्य तुमचं जे असतं ना की राज ठाकरेंनी एखादं आंदोलन घेतल्यानंतर पुढे काय होतं ते हे होतं, कळलं का? मी सांगितलं की त्याशी बोललो ना मी हे असलं फुकट वाटून होणार नाही तुम्हाला. आज तुम्ही असे पैसे 5-5 हजार रुपये 7-7 हजार रुपये तुम्ही वाटताय हे तुम्ही करूच शकत नाही. तुमच्या घरचे आहेत का पैसे? ते सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे आज तिजोरीत पैसे नाही आहेत आणि तुम्ही वाटावाटी करताय. हे आता हे गेला हप्ता जो काय त्यांचा झाला पैशाचा त्याच्या पुढे वाटू नाही शकणार. कंगाल होईल राज्य. मला मी तुम्हाला आता सांगतो
सर्व राजकीय पक्षांमधल्या सर्वात जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. तर जास्ती किती काय इतर सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्ती भेटत. लढवायचे म्हणून लढवतो असं नाही आहे, आम्हाला माहिती आहे म्हणून. कारण हे काय पहिल्यांदा लढवत नाही आम्ही. 2009 लढवल्या, 2014 लढवल्या. मी जर तर वरती चर्चा नाही करत, तुम्हाला हवंय तर मिळणार नाही तुम्हाला. आणि मी तुम्हाला त्या दिवशी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी माझ्या सभेमध्ये जे बोललोय ते बोललोय. ठीक आहे, काल निवडणूक जाहीर झाल्या पण कमी अवधी दिला, केवळ 35 दिवसाचाच अवधी मिळालेला आहे. म्हणून विरोधक टीका करतायत, सत्ताधाऱ्यांना बराच अवधी मिळाला मात्र त्यांना केवळ कमी अवधी मिळाला. आपण याकडे कशा प्रकारे बघता? आता मला असं वाटतं मिळालंय त्याच्यामध्ये तर करा काम. तुमचे दौरे आता महाराष्ट्र होतील, चालू आहे का आमचं? जाहीर झालं की सांगतो.